नमस्कार परखण मत मध्ये आपलं स्वागत काल दिनांक दोन डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक होती पदभरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव होणार आहे का याच्याविषयी समाजामध्ये उत्सुकता आहे जे परीक्षार्थी आहेत ज्यांचं भवितव्य आधार लटकलेलं आहे त्यांना विशेष करून या बाबतीत उत्सुकता आणि प्रवेश परीक्षांमध्ये म्हणजे अकरावीचे प्रवेश किंवा एकंदरीत शैक्षणिक प्रवेशामध्ये मराठा आरक्षण लागू राहणार नाही हे आता जाहीर झालं तर आता उत्सुकता होती की पदभरतीमध्ये मराठा आरक्षण राहील का त्या दृष्टीने कालची बैठक महत्वाची होती कालच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या प्रतिनिधींना काही संघटनांना आणि त्याबाबत जे आजकाल बराच ज्यांचं प्रभाव आहे या प्रक्रियेवर त्या लोकांना एकत्र घेऊन चर्चा करून पुढचं धोरण ठरवायचं हे काल होईल अशी अपेक्षा होती त्या दृष्टीने आज जी अधिकृत बातमी आली आहे त्याच्यामध्ये फक्त असं ठरलं की जो उच्च न्यायालयाने आदेश पारित केलाय की तलाठ्यांची पदभरती मराठा आरक्षणाचा अंतर्भाव न करता किंवा मराठा विद्यार्थ्यांना जर शासनाला असं ठेवायचं असेल की ज्या मराठी मराठा विद्यार्थ्यांना ज्यांना नियुक्ती देता येत नाही आता स्थगितीच्या आदेशामुळे पण ज्यांची निवड झालेली आहे या लोकांना नियुक्त्या न देता इतर सर्वांना नियुक्त्या द्याव्यात अशा अर्थाचा एक आदेश उच्च न्यायालयाने पारित केला तो आ, का बातम्यांमध्ये वारंवार तो विषय येतोय ते कळलं नाही या, या गोष्टीला बरेच दिवस झाले की सर्वच विभागीय आयुक्तालयांनी विभागीय आयुक्तांनी एक वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून खुलासा मागवला होता की तराठीच्या पदभरतीमध्ये काय करावं मी आणि मग न्यायालयात प्रकरण गेल्यावर न्यायालयाने सांगितलं की ठीक आहे तुम्हाला मराठा विद्यार्थ्यांना नाही द्यायची नियुक्ती आता किंवा तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा पूर्ण अवलंब करायचा नाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा पूर्ण अवलंब असा की निवड याद्यांची पुनर्रचना व्हावी ज्या भरत्यांमध्ये मराठा आरक्षण लागू केलं होतं ते मराठा आरक्षण रद्द करून त्यातलं त्या जागा खुल्या प्रयोगाला द्याव्या खैर तो विषय वेगळा मुद्दा असा की तलाठ्यांच्या इतर ज्या जागा जा 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 आहेत इतर ज्या नियुक्त्या आहेत त्या मराठा आरक्षणामुळे रखडलेल्या नियुक्त्या त्यांच्यावर तुर्तातूर्त कारवाई करून त्यांना नियुक्त्या द्या म्हणजे शासनाला जे पुरेसं मनुष्यबळ जे लागतं ते मनुष्यबळ हा त्याच्या मागचा उद्देश आणि तो आ, तसा आदेश पारित केल्यामुळे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त अधिकृत एवढा एक निर्णय झाला की सर्वच्या सर्व तर पदभरतीमध्ये मराठा प्रवर्गाला बाजूला ठेवून एसीबीसीला बाजूला ठेवून त्या अर्थात त्या स्वरूपाच्या नियुक्त्यांचे पत्र इतर सर्वांना देण्यात येत त्याच्याशिवाय काही झालं नाही काल पण एक बातम्या अशा की सुपर न्युमररी सीट्स क्रिएट करा आणि मराठा समाजाला न्याय द्या अशा अर्थाची मागणी मुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यावर विचार करू सकारात्मक त्याच्यावर भूमिका दाखवली आता हे सुपर न्युमररी सीट्स गेल्या काही दिवसांपासून चाललंय आणि याच्याविषयी मी हे आवश्यक समजतो की सुपर नुमररी सीट्स हे अशक्य बाब आहे म्हणजे शिक्षणामध्ये सुपर सुपरनुमर सीट्स जर क्रिएट करायच्या असत्या तर सरकारनी ते आधीच केलं असतं तसं करता येत नाही म्हणून सरकारनी केलं नाही सुपर सुपरनुमर सीट्स कोणासाठी क्रिएट करायच्या फक्त मराठा वर्गासाठी म्हणजे मराठा वर्गांना पुरा आरक्षण देणार तुम्ही मागणी काय सुपर सुपरनुमररी सीट्स क्रिएट करा आणि मराठा विद्यार्थ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घ्या हे असं होत नसतं इफ ऍडिशनल सीट्स आर क्रिएटेड ऍडिशनल सीट्स विल हॅव टू बी अकोमोडेटेड पर द रिझर्वेशन पॉलिसी ऑफ द स्टेट फक्त एका प्रवर्गासाठी असं एक कुठलं सुपरमरी सीट क्रिएट करता येत नाही एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये तरी सर्वस्वी सरकारच्या अखत्यारीत आहे की सरकार पगार किती लोकांना देऊ शकतं ह्याची आकडेमोड करून सरकार जास्तीत जास्ती, जास्ती लोकांना भरती करून घेण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे म्हणून कोणावर कृपा म्हणून सरकारी नोकरी नसते ते ठीक आहे ते कोण अनुकंपा तत्वावर कोणाला मिळालं स्पोर्ट्स कोट्यातून कोणाला मिळालं ते ते, ते वेगळी गोष्ट आहे तसा कुठलं मराठा वर्गाला विशेष काही द्यावं अशा स्वरूपाचं सध्या कुठलंही नाही आणि एक अजून सांगणं आता की शासनाच्या धोरणामध्ये शासनाच्या बोलण्यामध्ये शासनाच्या मध्ये सुप्रीम कोर्टासमोर जे अर्ज केलेले त्याच्यामध्ये एक जे सातत्याने सांगितलं जात आहे की मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे वेगळी परिस्थिती उद्भवली त्यामुळे मराठा लोकांचा सहानुभूतीने विचार करावा असं नसतं चालत एक आरक्षण राज्य सरकारनी आपल्या अखत्यारी देऊ केलं होतं त्या आरक्षणाला स्थगिती दिली ठीक आहे उच्च न्यायालयाने सांगितलं की ते आरक्षण बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आता कुठल्या कुठल्याही प्रकारे स्थगितीच्या आदेशाच्या विरुद्ध कुठलीही नियुक्ती देता येणार नाही स्थगितीच्या आदेशाच्या विरुद्ध वेगळा आरक्षणाचा वर्ग जसा सुपर न्युमररी सांगतायत की एक्स्ट्रा सीट क्रिएट करा म्हणजे काय तुम्ही सांगताय की खुल्या प्रवर्गाच्या जागा घेऊ नका सुपरन्युमररी सीटचा अर्थ एवढा आणि त्याचा औचित्य ही इतकंच की खुल्या प्रवर्गाच्या जागा कमी न होता काही लोकांची जर तरतूद करायची असेल तर तशी तरतूद सरकार करू शकतं सुपरनुवर सीट्स क्रिएट करून त्याच्यातला मोठा दुसरा अडथळा असा आहे की हे काय शाळांमध्ये वर्ग वाढवल्या खोल्या वाढवल्या आणि विद्यार्थीगण वाढवले अशातला प्रकार नाही प्रोफेशनल कोर्सेसला त्यांच्या त्यांच्या नियमन करणाऱ्या वेगळ्या संस्था आहेत जसं युजीसी आहे जसं ए आय सी टी आहे जसं नॅशनल मेडिकल काउन्सिल आहे आणि ह्या सर्व संस्थांचे आपले आपले नियम आहेत आपले आपले कायदे कानू आहेत ज्याद्वारे हे ठरत की एखाद्या विद्यापीठाची किंवा एखाद्या संस्थेची शिकवण्याची मर्यादा किती त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे त्यांच्याकडे वर्ग खोल्या किती आहेत त्यांच्याकडे प्रॅक्टिकल लॅब्स किती आहेत आणि या सर्व पायाभूत सुविधांचा विचार करून किती विद्यार्थ्यांना तिथे उचित शिक्षण मिळेल यानुसार त्या त्या कॉलेजची त्या त्या, 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 त्या युनिव्हर्सिटीची क्षमता ठरत असते असं उठून एकदम तुम्ही क्रिएट करा किती टक्के ते क्रिएट करायच्या सुपरनुमर रिसीट्स आणि त्या सर्व मराठा था विद्यार्थ्यांना आरक्षित ठेवायच्या म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की मराठा प्रवर्गाला आरक्षण नाही देता येणार तो अशा पद्धतीने साध्य करून घ्यायचा ही कोणाला खुळं बोलवत आहे हे असं होणार नाही हे असं जर सरकारनी केलं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या बाबतीत झालेला आहे तो विषय वेगळा पण सुपर नुमररी सीट्स क्रिएट करून त्या फक्त मराठा विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घ्या ही मागणी कुठली काय विशेष गोष्ट आहे मराठा प्रवर्गामध्ये मराठा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी पालकांसाठी ही अतिशय परीक्षेची घडी आहे पण ही परीक्षेची घडी आणून आहे नेत्यांच्या दुराग्रही भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या तुम्हाला आदेशाचा स्वीकार कधीच करायचा नाहीये का सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारने जाऊन सत्तावीस ऑक्टोबरला मुखभंग करून घेतला सरकारी वकिलांना उठून सांगावं लागलं की या अर्जामध्ये काय लिहिलंय त्याच्याशी आम्ही सहमत नाही मराठा आरक्षणावरची स्थगिती तुर्तास उठणं नाही सरकारला ना नुमररी सीट्स का क्रिएट करता येत नाहीत ह्याचे तपशीलवार खुलासे मी देतोय लक्षात घ्यावे शिवाय अकरावीच्या ज्या अकरावी बारावी बोर्ड आहे म्हणजे एस एस सी आणि सी बोर्ड हायर सेकंडरी सर्टिफिकेट इश्यू करणारा जे बोर्ड आहे बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हे विभागीय बोर्ड आहेत या विभागीय बोर्डच्या कडे संच मान्यता वगैरे असते की किती शिक्षक आहेत तिथं त्या त्या, -त्या कॉलेजमध्ये किंवा पात्रता त्या त्या, -त्या संस्थेची किती आहे शिकवण्याची त्यानुसार क्षमता ठरते ही क्षमता कदाचित सरकार एक वेळेला वाढू शकेल प्रोफेशनल कोर्सेसमध्ये या केंद्रीय स्तरावरच्या संस्थांकडून रा वाढीव पद मंजूर करून घेणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये आज जसं आहे की दोन मोठे कोर्स जर धरले आपण की इंजिनिअरिंग आणि मेडिकल तर मेडिकलला एकही सीट वाढून मिळणार नाही जितक्या वाढून मिळायच्या होत्या तितक्या वाढून झाल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली काही लोकांनी मराठा प्रवर्गातून त्यांना जे आरक्षण नाही आम्हाला ते नको असं सांगून ईडब्ल्यू मधून प्रवेश घेतलेला आहे तर मराठा समाजाचा अंतर्भाव आता मेडिकल प्रवेशामध्ये व्हावा अशातली गोष्ट नाही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कमतरता आहे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑलरेडी इतक्या सीट्स आहेत की त्या सीट्स अर्ध्याहून जास्त सीट्स सीट दरवर्षी रिकाम्या जातात त्याच्यामुळे सुपरनुमर सीट्स इंजिनिअरिंग मध्ये क्रिएट करण्याची गरज नाही त्याच्यामुळं इतर कुठल्याही कोर्सेसमध्ये हीच ही परिस्थिती आहे मराठा समाजाचा समावेश सध्या ओपन कॅटेगरी मधून होतोय तो ईडब्ल्यू एस मधून व्हावा अशा अर्थाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता तो निर्णय मराठा त्यांनी फिरवायला लावला आणि म्हणून आज ईडब्ल्यू एस चा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना हायकोर्टाचे दरवाजे थोटावे हो लागतात आणि हे खर्चिक काम आहे सगळं आणि ही पाळी का आणली कि दोन चार लोकांनी ही भूमिका लावून धरली की आम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण नको तर मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण नको मराठा विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणाने जे लागू झालं असतं ईडब्ल्यू एस आरक्षण दहा टक्केच का होईना आणि तिथं इतर लोकांशी त्यांची स्पर्धा का होईना पण हे होतं हे हिरावून घेतलं मराठा विद्यार्थ्यांकडून ही जी संधी होती आरक्षण ईडब्ल्यू एस मिळण्याची ती संधी हिरावून घेतली आणि आता सांगतायत नुमर सीट्स कुठल्या कुठल्या कोर्समध्ये सुपरन्युमर सीट्स पाहिजेत ओसाट पडले इंजिनिअरिंग कॉलेजेस मेडिकल कॉलेजमध्ये काही होणार नाही या वर्षीची प्रक्रिया सुरू झालेली आहे या वर्षी मराठा समाजाला काहीही करून सीट्स वाढवता येणार नाहीत सीड्स वाढवायसाठी बऱ्याच आधीपासून तयारी लागते हे या वर्षी होणं नाही सुपर सुपरन्युमर सीट्सची डिमांड हा ही शुद्ध धूळफेक आहे आणि हे जर कळत नसेल कोणाला तर हे समजून घ्यावं की नोकरीमध्ये आज जी परिस्थिती सरकारची सरकारी तिजोरीमध्ये आज आज जे सेवेत आहेत त्या लोकांना पगार द्यायला पुरेसे पैसे नाही इतर जे महामंडळ आहे जसं एस टी आहे इतर काही महामंडळ आय डोंट नो द स्पेसिफिक डिटेल्स सरकारच्या तिजोरीमध्ये खणखणाट आहे सध्या आणि पदभरती ह्याच्यामुळे खूप वर्ष झाली थांबलेली आहे की त्यांना पगार द्यायला पैसा येणार कुठून आहे रखडलेली आहे पदभरती दोन अडीच लाख सीट्स आहेत म्हणजे सरळ सेवा भरतीच्या विद्यार्थी परीक्षार्थी कमेंट्स मध्ये माझ्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली टाकतायत की गेले सहा वर्ष आमच्या भरत्या रखडलेल्या आहेत गेले तीन वर्ष एमपीएससीच्या परीक्षा दोन हजार एमपीएससी एमपीएससीची कुठली अपॉइंटमेंट झालेली नाही आणि ही सर्व परिस्थिती ह्याच्यासाठी आहे की सरकारकडं पुरेसा निधी नाहीये खर्च करायला आणि आता तुम्ही मागताय की सुपर सुपरन्यूमर सीट्स क्रिएट करावेत सुपर नुमर नोकऱ्या ज्या आहे त्या भरती उद्या ना पूर्ण आज तेरा टक्के मराठा विद्यार्थ्यांना जे आरक्षण आहे मराठा परीक्षार्थ्यांना जे आरक्षण आहे सरकार याच्याकडे पावलं उचलत आहे आता मजबुरीने कि तेरा टक्के मराठा विद्यार्थ्यांना जे आरक्षित वर्गातून ज्या नियुक्त्या द्यायच्या होत्या आणि ज्या आता स्थगितीमुळं नाही देता येणार आहेत तर आत्ता जसं आहे तसं यातूनच असं आहे की ही अडकून पडली प्रक्रिया तेरा टक्के पदभरतीमध्ये कमी उमेदवार येतील अशी परिस्थिती असताना इतर एक कुठला तरी एक संवर्ग तयार करा आणि फक्त एक्सक्लुसिव्हली हे काय मराठा विद्यार्थ्यांना मिळणार आहे कसं काय देणार मराठा विद्यार्थ्यांना कुठल्या मराठा विद्यार्थ्यांना देणार आणि जे आरक्षणामुळे जे नियुक्त्यांपासून वंचित झाले आरक्षणामुळे जे ज्यांना प्रवेश मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्हाला जर द्यायचंय तर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या स्थगितीच्या आदेशाचं काय त्या आदेशाची पायमल्ली सरकारनी करावं असं वाटतंय का धोरण काय सर्वात शेवटी असं की सरकारला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पुरेपूर तंतोतंत पालन करायचं नाहीये का करायचं नाही हा भाग वेगळा आणि आता जे हे बातम्यांमध्ये पेरलं चाललंय की आम्ही सुपरन्युमरि सीटशी कन्सेप्ट मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली हे आपल्याला फक्त म्हणून कळतंय हे याच्याविषयी अधिकृत सरकारतर्फे कुठली घोषणा नाही या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सुपरनुमरी स्वीट्स क्रिएट करण्याची गरज नाही तिथं कॉलेज पडलेले मेडिकलमध्ये यावर्षी काही होणार नाही कारण प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या काही वाढीव जागा आल्या त्या वाढीव जागांवर कोणाला त्याचा फायदा व्हायचा आहे तो झालाय आता सोडून द्या हा अभिनिवेश की आम्ही काहीतरी करतोय कारण सरकारी नोकरीमध्ये सुपर सुपरनुमर पद पद भरती जी नाहीये एक्स्ट्रा पद कुठून निर्माण करणार ते आणि कसं समाविष्ट करून घेणार त्यांना सरकार पोषिंना नाही सरकारनी काही लोकांना नोकरी देऊन त्यांना म्हणजे कुठून बाहेर काढावं हे असं चालत नसत सरकारला पगार जर द्यायचा आहे तर सरकारनी त्यांच्याकडून काम करून घ्यायचा आणि मग पगार द्यायचा एम्प्लॉयमेंट येतो रोज अशा स्वरूपाची मागणी लावून आहे आणि त्या ह्याच्यावर भरपूर लोक आशा जर ठेवून असतील तर त्यांना असं सांगणं की असं काही होणार नाही सुपरनुमरे सीट येणार राहता राहायला दुसरा प्रश्न की हे सगळं जे चाललेलं आहे ह्या सगळ्यामध्ये फक्त मराठा आरक्षणाविषयीची चर्चा सातत्याने होत राहावी एवढंच होत दुसरं काहीच होत नाही म्हणजे नऊ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला त्याच्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत काहीही प्रगती झालेली नाही फक्त एवढं की आदेशाचा स्वीकार करून प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या अकरावीतले प्रवेश जे आहेत ते प्रवेश सुरळीत सुरू झाला असावेत कारण सरकारने तसा आदेश काढला की प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे राबवावी पूर्ण भरतीमध्ये सुद्धा कोर्टाने आदेश दिल्यानंतर शासनाला जाग आली काल तो निर्णय घेतला की तराठी पदभरती पूर्णच्या पूर्ण, पूर्ण व्हावी मराठा विद्यार्थ्यांना सोडून वगळून त्यांना जसं एम एस सी मधून सुद्धा केलं की मराठा जे उमेदवार होते त्यांना वगळून इतरांना नियुक्त्या दिल्या सरकारला आज नाही उद्या हेच धोरण करावं लागणार आहे आणि मग या परिस्थितीमध्ये सुपर नवररी सीट्स क्रिएट करून काहीतरी ह्याच्याविषयी चर्चा घडून आणायची हा एक उद्योग चालवलेला आहे सुपरनुमरि सीट्स क्रिएट होणं नाही तशी सरकारला कुठलीही तरतूद करण्याची तशी पात्रता नाहीये क्रिएट करणं हे विशेष परिस्थितीमध्ये होत तशी विशेष परिस्थिती, परिस्थिती मराठा समाजाच्या बाबतीत कुठलीही नाही मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती ही विशेष परिस्थिती होऊ शकत नाही मराठा आरक्षणाची विशेष परिस्थिती होती म्हणून आरक्षण दिलं ते स्थगित केलं आता ही विशेष परिस्थिती होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं सर्वांनी या बाबतीत स्पष्ट एक समजून घ्यावं सुपर नुमररी सीट्स आर नॉट गोइंग टू बी क्रिएटेड आयदर इन एज्युकेशन आर इन एम्प्लॉयमेंट पिरियड तेवढंच आहे आधीच्या जागा त्याला काहीतरी फार सुंदर मराठी शब्द मला वाचनात वा वा आला मला आता स्मरत नाही पण असं की या ज्या काही व्हॉट एव्हर दे आर कॉल्ड सुपर सीट्स या ज्या आज ज्या उपलब्ध आहेत जागा आज ज्या जागांवर पदभरती आहे त्या जागांवर त्या जागांच्या अतिरिक्त कुठली अजून जागा निर्माण करून पदभरती करावी आणि त्याच्यामध्ये मराठा फक्त एक्सक्लुझिव्हली मराठा विद्यार्थ्यांचा परीक्षार्थ्यांचा समावेश करावा ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे तसं होणार नाही मुख्यमंत्री तसं सकारात्मक बोलले असतील तर काय म्हणजे चार दरवाजाच्या आड चार भिंतीच्या आड काय होतं हे आपल्याला विधीत नाही पण कोणी बाहेर येऊन असं बोलतं की असं असं झालंय आणि त्याच्यामुळं एक सगळीकडे हे पसरतं की सुपरनोमरी सीट्स होणार का होणार का तर सुपरनुमर सीट्स क्रिएट होणार नाही धन्यवाद आपण ऐकून घेतलं जाता आता एकच सांगतो हो की ज्या ह्या चर्चा सगळ्या सुरू आहेत या चर्चा, चर्चा न काँग्रेसचे लोक करतायत न शिवसेनेचे लोक करतायत ना राष्ट्रवादीचे लोक करतायत जे नेते मराठा आरक्षणाविषयी आज आग्रही भूमिका घेताना दिसतात ते सर्व नेते सर्वच्या सर्व नेते झाडून सर्व नेते भाजपचे आणि हे जनमानसावर हे अं कधीतरी उमटेल की ही जी भूमिका आहे ही राजकीय भूमिका आहे केवळ राजकीय भूमिका आहे मराठा आरक्षणाचा विषय आता फक्त राजकीय पोळ्या शेकून येण्यासाठीच आहे एवढं सांगणं की जे संबंधित आहेत त्यांनी या सर्व चर्चांनी भ्रमित होऊ नये कोणालाही विद्यार्थ्यांचं परीक्षार्थ्यांचं पालकांचं हित मनात नाही सर्वजण राजकारण गुरुपात आहेत यातून विवेकानी सामंजस्यानी साकल्याने प्रत्येक गोष्टीचा विचार करून सरकार वाट काढेल अशी अपेक्षा ठेवून सरकारतर्फे कुठलीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही जे स्वागतार आहे सरकारनी योग्य ते धोरण आपापले ठरवून खूप अं धोरणी लोक आहेत सरकारमध्ये जस ने मी नेहमी सांगतो त्या तिथं विवेकाची कमतरता नाहीये तिथं आहे फक्त धोरण घेण्याची धमक काय आणि ठळक पाहुण उचलायसाठी जो खंबीर जे काय लागतं तसं खंबीरपण अंगी बाळगून सरकारनी याच्यातून मार्ग काढावा आरक्षणाच्या स्थगितीला आता जवळपास तीन महिने झाले वाट मोकळी व्हावी प्रत्येकाला श्वास घेता यावा ही उत्कंठा जी आहे ही उत्कंठा लोकांसाठी किती तापदायक आहे हे सरकारी नेत्या सरकारी लोकांना कळत असेल कदाचित पण राजकारणी नेत्यांना हे कळत नसावं असं चित्र आहे ते होईल सर्वांना योग्य ती समज येईल आणि त्यातून सर्वांचं हित लाभेल समाजामध्ये स्थिरता निर्माण होईल ही आशा करतो मी श्रीरंग चौधरी परखण साठी धन्यवाद